बंच ऑफ नोट्स आपण गिटारवरती एकत्र पकडतो आणि एकत्रित वाजवतो, मग आपण त्याला कॉर्ड मी वाजवली असं म्हणतोय. मग कॉर्ड्स तयार कसे होतात? ओके, तयार कॉर्ड करण्यासाठी फॉर्म्युलेज असतात. फॉर्म्युले वर्क कसे होतात सांगतो. त्यासाठी तुम्हाला आधी यायला पाहिजे ते म्हणजे मेजर स्केल कशी तयार होते हे माहीत पाहिजे, आणि मेजर स्केल किमान एखादी सध्या तरी वाजवता यायला पाहिजे. ओके, सो मी बेसिक एक्झाम्पल घेतो, सी मेजर स्केल, लाइक दिस. त्याला जर आपण नंबर्स दिले नोट्सना, 1 2 3 4 5 6 असे, तर असं मिळेल मला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता याला 8 ही वेगळं अस्तित्व नाही आहे खरं तर, त्याला तुम्ही 1च म्हणायला पाहिजे, पण कॉर्ड फंक्शन्समध्ये तुम्ही त्याला 8 म्हणावं लागतं, कारण की ती कशी कॉर्ड पुढं जाते, त्याचं फंक्शन और फॉर्म्युला कसा लिहिला जातो आहे, त्याच्यासाठी आपल्याला जसं जसं आपण पुढच्या नोट्स घेईन तसं त्याला 8 9 10 11 असं पुढं पुढं म्हणावं लागतं आहे. ओके, सो फर्स्ट कॉर्ड बेसिक ती म्हणजे मेजर कॉर्ड. मेजर कॉर्ड कशी तयार होते, सारे ग म प ध नि सा जे आहे त्याला जर नंबर्स दिले या आजच्या व्हिडिओसाठी तरी असंच शिकूया, तर 1 3 5 जर घेतलं म्हणजे सा ग प, तर मेजर कॉर्ड तयार होते. चेक करा तुमचं सी मेजर स्केल जी आहे लीड गिटार स्केल, त्यामधलं फक्त 1 3 5 घ्या, राईट. सो दिस इज 1 3 5. सा म्हणजे 1, ग म्हणजे 3, 5 म्हणजे प, म्हणजे जी नोट, राईट. सो CEG, CEG, राईट, हे म्हणजे तुमची मेजर कॉर्ड आहे. काही नोट्स त्याच्यामध्ये मी ॲड करतोय, राईट. पुढं आपण नेहमी सी कॉर्ड पकडताना अशी पकडतोय, आणि सी आणि जी ई अशा दोन एक्स्ट्रा नोट्स त्याच्यामध्ये येतात. मग असं का, जर फॉर्म्युला तर म्हणतोय CEG किंवा 1 3 5 फक्त पकडा, तर 5 वेगळ्या वेगळ्या नोट्स का आल्या? 1 2 3 4 5 हे 5 वेगळ्या नोट्स नाही आहेत. ॲज पर फॉर्म्युला 1 3 5 म्हणजे CEG, आणि माझ्या पूर्ण कॉर्डमध्ये जरी 5 नोट्सची नावं चेक केली आपण, तरी आपल्या लक्षात येईल की तुम्ही सी ई आणि जी सोडून वेगळी कुठलीही चौथ्या प्रकारची नोट पकडलेली नाही. हां, घडते काय, सी 2 वेळा आला आहे, थर्ड फिंगरमध्ये आणि इंडेक्स फिंगरमध्ये सी आहे, चालतं. एक नोट 2 वेळा येऊ शकते, 3 वेळा येऊ शकते, 10 वेळा येऊ शकते, काही अडचण नाही आहे. पण जे 3 मूळ नोट्स आहेत त्या कॉर्ड फंक्शन और कॉर्ड फॉर्म्युल्यामधले, तेच फक्त त्याच्यामध्ये आले पाहिजेत. त्याच्यापेक्षा वेगळी चौथ्या प्रकारची नोट आली नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला सी मेजर कॉर्ड अलाव करतं, कितीही वेळा सी, कितीही वेळा ई आणि कितीही वेळा जी पकडा, एफ नका टाकू त्याच्यामध्ये, और वेगळे आणि कुठली नोट नाही टाकायची त्याच्यामध्ये, राईट. सो या 3 नोट्सच आल्या पाहिजेत, ते किती वेळा रिपीट होऊ देत चालतं. ओके, सो मेजर कॉर्ड म्हणजे 1 3 5, रिपीट्स झाले तरी चालतात, त्याच्यामुळे उलटं ते फुल साऊंड मिळतोय, कारण की फक्त 1 3 5 पकडलं तर एवढं साऊंड करेल. जास्त फुल ओपन साऊंड व्हावं म्हणून आपण जास्त नोट्स ऍड करूया, सो जास्त छान साऊंड करेल, राईट. सो दिस इज सी मेजर. सिमिलर कॉर्ड आपल्याला वेगळ्या प्लेसवरती पण बनवता येते, राईट. कोण असं पकडतं, कोण असं पकडतं, कोण असं पकडतं, कोण असं पकडतं, सगळ्यांचं बरोबर आहे, काही अडचण नाही. ओके, सो सेकंड पोझिशनला आल्यानंतर काय घडतं आहे चेक करा. सी जी सी ई या नोट्स पकडले तुम्ही, सी जी सी आणि ई. मग काय बदल झाला पहिल्या पोझिशनमध्ये आणि दुसऱ्या पोझिशनमध्ये? जो बदल झाला त्याला आपण म्हणतो आहे इन्वर्जन, नोट सिक्वेन्स बदलला. चेक करूया इथं काय वाजवत होतात, CEG CE, राईट, आणि इथे काय वाजवतो आहे, CG CE. हा जरी फरक जो दिसतो आहे नोटच्या सिक्वेन्समधला, हिट केल्यानंतर और प्ले करताना ज्या सिक्वेन्स नोट मिळतात त्याला म्हणतो आपण इन्वर्जन. इन्वर्जन शिकायला लागतात का? येस, शिकायला लागतात. बऱ्याच सॉन्ग सिच्युएशन्समध्ये तुम्हाला मे बी रेग्युलर कॉर्डपेक्षा
वेगळं इन्वर्जन वापरावं लागतं, तर ते त्या मूळ गाण्यासारखं साऊंड करत असतं तर त्या म्युझिक सिच्युएशनमध्ये छान वाटत असतं. जसं की तारे जमीन पर मधलं मेरी माँ सॉन्ग, त्याच्यामध्ये तुम्हाला सी कॉर्ड इथलीच पकडायला लागेल. ही हा इंट्रो वाजवण्यासाठी तुम्हाला सी इथलीच कॉर्ड पकडायला लागेल, इथल्या सी कॉर्डवरती नाही होणार आहे ते, राईट. सो इथं वर्क होत नाही. सो हेच इन्वर्जन करेक्ट आहे. काही सिच्युएशनमध्ये तुम्हाला ही स्पेसिफिक सेकंड पोझिशनच सी पकडावी लागेल असंही होऊ शकते. ओके, डिपेंड करते म्युझिक सिच्युएशनवरती की तुम्हाला कुठल्या पद्धतीनं सेम कॉर्ड पकडायचे. सीच कॉर्ड पकडा पण ही नको ही पाहिजे, और ही नको ही पाहिजे, और हे दोन्ही नको आहेत मला इथली सी कॉर्ड पाहिजे, असे होऊ शकते. सो इन्वर्जन चेंज होतं त्याने, स्लाइटली त्या कॉर्डचा कलर जरासा वेगळा वाटते, बाकी काही नाही. ओके, सो मेजर कॉर्ड म्हणजे काय, इन्वर्जन म्हणजे काय, आणि कॉर्ड बिल्ट कशी होते, इथंपर्यंत आपण आलो. नेक्स्ट कॉर्ड टाईप तो म्हणजे मेजर सेवन्थ कॉर्ड. मेजर सेवन्थ कॉर्डचा फॉर्म्युला आहे 1 3 5 7, म्हणजेच सा ग प नी अशी साऊंड करते. वाय सा रे ग म प द नी. ओपन बी नोट आली पाहिजे, और बी नोट आली पाहिजे बेसिकली सी कॉर्ड मध्ये. सो नोट्स कुठल्या एकत्रित येणार आहेत, सी ई जी आणि बी. सी कॉर्ड मला येते, त्याच्यामध्ये मी बी नोट ॲड कशी करू. आता ॲड करायचे म्हणजे कुठली तरी फिंगर ॲडच करायला लागेल करंगळी, असं काही नाही आहे की लाईक इथं बी आहे इथं ॲड करा, असं काही गरज नाही. तुम्ही सिम्पली ही फिंगर उचला, तुम्हाला तुमच्या सी कॉर्डमध्ये एक बी ॲड होईल, राईट. कारण की दोन सी तर पकडलेले होते, एक इथं पण आहे एक इथं पण आहे, दोन सीची आवश्यकता नाही, एक सी पण इनफ आहे त्या कॉर्डला कम्प्लीट करायला. सो मी ही फिंगर उचलतो, ओपन बी मिळेल, त्याच्यामध्ये तुम्हाला मेजर सेवन्थ कॉर्ड मिळेल, राईट. मेजर पॉप कंट्री म्युझिकमध्ये तुम्हाला बरंच स्कोप मिळतोय, वेगळ्या वेगळ्या कॉर्ड्स यूज केल्या जातात. म्हणजे इंडियन क्लासिकल म्युझिकमध्ये हार्मनी हा विषय नसतोच, फक्त मेलडी अँड रिदम हेच असतं. त्याच्यामुळे आपण इंडियन म्युझिकमध्ये भले बॉलिवूड असो, जास्त लक्ष त्या हार्मनी या विषयाकडे दिलं गेलेलंच नाही आहे, त्यामुळे वेगळे वेगळे कॉर्ड्स खूप नाही आहेत. आपल्याकडे रिदम आणि मेलडीवरती जास्त भर दिला जातो. ओके, असो. नेक्स्ट कॉर्ड टाईप मेजर नाइन्थ कॉर्ड. मेजर नाइन्थ कॉर्ड इज 1 3 5 7 9, हा फॉर्म्युला आहे 1 3 5 7 9. 1 3 5 7 9. 9 म्हणजे काय आता, तेच मागाशी जे सांगितलेले की नंबर सिस्टम 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, म्हणजे सा रे ग म प ध नी सा रे. वरच्या ऑक्टेव मधला रे मला हवाय, पण तो वरच्याच ऑक्टेव मधला रे हवाय, खालच्या ऑक्टेव मधला रे नको आहे, हे स्पेसिफिक सांगण्यासाठी 9 म्हटलं गेलंय तिथं. अदरवाईज इंडियन वेनी केलं असतं तर काय झालं असतं, रे ऍड करायचं आहे का असं वाटतंय, मग रे खालच्या ऑक्टेव मधला ऍड करूया. तसं नाही आहे, वरच्याच ऑक्टेव मधला रे ऍड झाला, राईट. म्हणजे सा रे ग म प ध नी सा रे, सा रे ग म प ध नी सा रे, तोच नोट हवाय, तीच नोट मला पाहिजे, तरच तो मेजर नाइन्थ कॉर्ड व्यवस्थित होतोय. तो कसा तयार होईल, 1 3 5 7 म्हणजे बी, ओपन बी घेतला मी, अँड 9 म्हणजे डी नोट हवाय. पण आता मला सी कॉर्डमध्ये, सी मेजर कॉर्डमध्ये बी आणि डी नोट ॲड करण्यासाठी, इथं तर डी आहे, इथं बी होऊ शकतोय, पण आता हे दोन नोट पाहिजेत. मग मी थोडंसं रीफिंगर करतो, थोडंसं शेप वेगळ्या पद्धतीने पकडलं तर मला असं मिळू शकतं. येस, आता हा सी मेजर नाइन्थ कॉर्ड आहे. जी शंका येते ती बरोबर आहे की 4 नोट आहे त्याच्यामध्ये. फॉर्म्युला होता आपला 5 नोट्स, 1 3 5 7 9. मग त्याच्यामधली काढून कुठली टाकली, 5th नोट. येस, हा एक महत्त्वाचा रूल आहे कॉर्ड बिल्डिंग फंक्शन्स वापरताना. ओवरऑल तुम्ही कधीही तुमच्या
फिफ्थ नोटला और प या नोटला काढून टाकू शकता. एक प्रकारे ती यूजलेस नोट मानली जाते, कारण की एखादी हार्मोनी बिल्ट करण्यासाठी त्या हार्मोनिकली त्या कॉर्डचा कलर समोर आणण्यासाठी फिफ्थ डिग्री और फिफ्थ नोट और प नोट विशेष काही काम करत नाही, कॉन्ट्रीब्यूट करत नसते त्याच्यामध्ये. सो नेहमी तुम्हाला जर एखादी सॅक्रिफाईस करायची असेल नोट, तर तुम्ही प या नोटला सॅक्रिफाईस करू शकता इतर नोट पकडता याव्यात म्हणून. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे कितीही इझी और ॲडव्हान्स और वेगळ्या वेगळ्या कॉर्ड्समध्ये नेहमी तुम्ही प ला काढून टाकलं तर चालतं. ओके, सो दिस इज युअर मेजर नाइन्थ कॉर्ड. पुढे जाऊया मेजर ॲडेड नाइन्थ कॉर्ड. ओके, मेजर ॲडेड नाइन्थ सगळ्यांना माहीत आहे, एक कॉर्ड तरी सी ॲडेड नाइन्थ सगळ्यांना येते, बट मी सांगतो कशी येते. ओके, 1 3 5 9 हा कॉर्डचा फॉर्म्युला आहे. चेक करूया कसं वर्क होते. सो रेग्युलर मेजर कॉर्ड, त्याच्यामध्ये नाइन्थ ॲड करायचे, म्हणजेच वरच्या डिग्रीमधला रे, राईट. सो किती कॉर्ड तयार होते, सोपं आहे. ओके, आता मी मगाशी म्हटलं की सगळ्यांना माहीत आहे का, सगळेजण असे कॉर्ड बरेच दिवस झालं वाजवत आहेत, राईट. जी मेजर आणि हे दोन फिंगर खाली आणायचे आणि नवीन कॉर्ड बनवायचे, या कॉर्डचं नाव माहीत नाही कोणाला. ती आहे ती सी मेजर ॲडेड नाईन कॉर्ड. ओके, त्याच नोट्स आहेत सगळ्या, सी ई जी, राईट, वरच्या ऑक्टोमधला डी म्हणजेच नाईन्थ डिग्री, अँड वन मोर जी नोट, राईट. आपल्या सी कॉर्डमध्ये आहे ना जी नोट आहे, सो जी नोट तुम्ही एक एक्स्ट्रा पकडला तर काही फरक पडणार नाही. सो ती ती कॉर्ड आहे जी नंतर येणार. ओके, सी ॲडेड नाईन कॉर्ड. ओके, नेक्स्ट थिंग इज डॉमिनंट सेवन्थ कॉर्ड. डॉमिनंट सेवन्थ कॉर्डचा फॉर्म्युला आहे 1 3 5 फ्लॅट 7. 1 3 5 म्हणजे रेग्युलर सी मेजर, फ्लॅट 7, फ्लॅट 7 म्हणजे तुम्ही सातव्या नोटला एक स्टेप डाऊन करा. म्हणजे सातवी नोट कोण आहे, बी. 1 2 3 4 5 6 7 और सारे ग म प ध नी, नी ही सातवी नोट आहे, त्याला वन स्टेप डाऊन करा. फ्लॅट 7 करणं म्हणजे बी नोटच्या आधी कोण आहे, तर ए शार्प और बी फ्लॅट म्हणा त्याला, दोन्ही नावं बरोबर आहेत. या गोष्टीला एन हार्मोनिक नोट म्हणतात. कोणी असं म्हणते की ए शार्पच बरोबर असतं, किंवा कोणी म्हणते की बी फ्लॅट म्हणणंच बरोबर आहे आणि दुसरं जे म्हणतो आहे ते चुकीचं आहे, असं काही नाही आहे. ए शार्प आणि बी फ्लॅट दोन्हीही नावं अगदी बरोबर आहेत. एन हार्मोनिक नोट म्हणतात त्याला, एका नोटला दोन पद्धतीने नाव देता येतं. ओके, सो डॉमिनंट सेवन्थ इज 1 3 5 फ्लॅट 7. मला ए शार्प ॲड करायची आहे तर मला फक्त स्कोप इथं दिसतोय की जी स्ट्रिंगवर फ्रेट 3 मध्ये मी ए शार्प ॲड करू शकतोय. मग मला लक्षात येईल की मी अगेन जी या नोटला सॅक्रिफाईस केले, राईट. सो विच इज फिफ्थ डिग्री. जसं मी म्हटलं की फिफ्थ डिग्री नोट तुम्ही कधीही सॅक्रिफाईस केलं तरी चालतं. ओवरऑल त्या कॉर्डच्या आवाजामध्ये फारसं कॉन्ट्रीब्युशन नसतं फिफ्थ डिग्रीचं, दॅट इज त्याला काढून टाकूया, काही अडचण नाही. बट स्टील यू आर होल्डिंग 1 3 फ्लॅट 7. 1 3 फ्लॅट 7 अँड अगेन 1. डॉमिनंट सेवन्थ आणि फक्त सेवन्थ हा कॉर्ड प्रकार एकच आहे. नेक्स्ट कॉर्ड टाईप इज सस्पेंडेड 2 अँड सस्पेंडेड 4. सो व्हॉट इज सस्पेंडेड 2? सस्पेंडेड शब्द आला आहे, सो काहीतरी काढून टाकायचं आहे का, तर हो, सस्पेंडेडमध्ये तुम्हाला काढून टाकायचं आहे तुमचं थर्ड डिग्री ऑफ द कॉर्ड. सो सा घ प हे जे रेग्युलर गणित होतं त्याच्यामधलं तुम्हाला काढून टाकायचं आहे ग या नोटला, आणि त्याच्यामध्ये ॲड करायचे जे काही सांगितलेली डिग्री आहे ती. लाईक सस्पेंडेड 2 म्हणजे 1 3 5 आहे, त्यातलं 3 काढून टाका, आणि सस्पेंडेड 2 म्हणजे 2 आणले ना, म्हणून सा रे दोन नंबरची नोट ॲड करा, विच इज सेकंड डिग्री इज रे. रेची नोट तुम्हाला ॲड करायची आहे. सो काय बनेल, सी डी
जी राईट. मी असं ठेवू शकतोय सी डी ई सी डी जी आणि परत सी. सो दिस इज सस्पेंडेड टू. ओके सी सस्पेंडेड टू. सस्पेंडेड फोर काय होऊ शकते राईट. 1 4 5 हा फॉर्म्युला आहे. सस्पेंडेड टूचा फॉर्म्युला काय होता 1 2 5. सस्पेंडेड फोरचा फॉर्म्युला आहे 1 4 5. सो सा रे ग म 1 2 3 4 5. नेक्स्ट कॉर्ड प्रकार इज मायनर कॉर्ड्स. मायनर कॉर्ड्स आणि मेजर कॉर्डमध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे की सगळ्या मेजर कॉर्ड फॉर्म्युलाजमध्ये थर्ड हा नेहमी रेग्युलर थर्ड नोट घेतली जाते. म्हणजे ग सा ग आणि प असं जे चालतं त्याच्यामध्ये ग हा शुद्ध असतो. सगळ्या मायनर कॉर्ड्समध्ये ग हा कोमल घेतला जातो आहे. मीन्स फ्लॅट थर्ड असतो नेहमी सगळ्या प्रकारच्या मायनर कॉर्डमध्ये. रेग्युलर मायनर, मायनर सिक्स, मायनर सेवन, मायनर नाईन्थ, ऑल मायनर कॉर्ड्समध्ये थर्ड डिग्री नेहमी वन स्टेप डाऊन म्हणजे फ्लॅट घेतलेली असते. सो सी मायनर कॉर्ड कसा तयार होईल. सी राईट फ्लॅट थर्ड राईट. इथं थ्री आहे म्हणून त्याला वन स्टेप डाऊन विच इज फ्लॅट थर्ड आणि फाईव्ह. बट आता हे सोपं पडावं इतकं डिफिकल्ट असायला नको म्हणून आपण सी मायनर इथं पकडतोय. ओके आपला व्हिडिओचा उद्देश हा नाही की तुम्हाला कॉर्ड बनवायचे आहेत अगदी फॉर्म्युलेनुसार. बरेच कॉर्ड तुम्हाला ऑलरेडी येतात, फक्त ते कसे बनले काय त्याच्यामागं लॉजिक आहे हे माहिती असावं, म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला इतर गोष्टींमध्ये करता येईल. जसे की एखाद्या गाण्यामध्ये कॉर्ड रिप्लेस करणं, अल्टरनेशन वापरणं की याच्याऐवजी मी वेगळी कॉर्ड वापरतो, ते तुम्हाला समजायला लागेल. ओके त्याचे नियम वेगळे आहेत आणि त्याच्यावर एक वेगळा इंडिपेंडंट व्हिडिओ बनू शकतो. म्हणजे एक नियम नाही आहे किंवा चार नियम नाहीत, खूप सारे प्रकार आहेत की एखादं गाणं तुम्ही वेगळ्या कॉर्ड ऑप्शन्स वापरून कसं कसं ते वाजवू शकता. हे खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत और रूल्स नाही आहेत त्याचे कुठलेही, स्वच्छंदपणे करता येतं सगळं. ओके सो सी मायनर कॉर्ड. सी मायनर अशी आहे राईट. सो सी मायनरमध्ये काय होतं 1 फ्लॅट थर्ड अँड 5. 1 फ्लॅट थर्ड इज डी शार्प अँड 5 इज जी राईट. सी आहे, डी शार्प आहे और ई फ्लॅट आहे आणि 5 म्हणजे जी आहे. हे आलं पाहिजे त्या पूर्ण कॉर्डमध्ये येतं. इथं सी आहे, इथं जी आहे, पुन्हा सी आहे, डी शार्प और ई फ्लॅट आहे आणि पुन्हा जी आहे. सो माझं कॉर्ड फॉर्म्युला बरोबर आहे. सो दिस इज सी मायनर कॉर्ड. ओके पुढचा कॉर्ड प्रकार मायनरमधला म्हणजे मायनर सेवन्थ कॉर्ड. मायनर सेवन्थ काय असतात आता. सो सेम ॲज मायनर कॉर्ड, फक्त त्याच्यामध्ये फ्लॅट 7 डिग्री ॲड करायची आहे. ओके जे जे फॉर्म्युलेशन सांगते ते सगळे मेजर स्केलशी संबंधित आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे मायनर कॉर्ड्स बनवताना तुम्ही मायनर स्केलला मधून आणत नाही येते. म्हणजे ही सी मायनर स्केल आहे याच्यामधून आणत नाही आपण, सी मेजर स्केलमधूनच घेतोय त्याला. ओके सो सी मायनर सेवन्थ बनवायचे असेल तर सी मेजर स्केलच्याच नोट्स, सी नोट घ्या राईट. सो 1 देन फ्लॅट थर्ड 5 आणि मला फ्लॅट 7 पाहिजे म्हणजेच ए शार्प पाहिजे. सो आता याच्यामध्ये मला ए शार्प नोट हवी आहे, मग कसं आणू शकतो याच्यामध्ये. हे डिफिकल्ट वाटतंय ना खूप आणि काहीतरी अनयुजुअल साऊंड करते, असं नको आहे. तर सी मायनर कॉर्ड इथं आहे आणि त्याच्यामध्ये मग मला राईट इथंही असं काहीतरी पोझिशन बनवण्यापेक्षा मी इथं बनवतो. मला ए शार्प ॲड करायचं आहे ना, सी मायनर पकडलेला आहे. इथंही सी आहे करंगळीमध्ये आणि इथंही सी आहे, दोन सी आहेत. त्याच्यामधला एक सी मी सॅक्रिफाईस करू शकतो, चालतं.
दोन सी असण्याची गरज नाही कॉर्डमध्ये, एक सी असला तरी बस आहे. ही करंगळी जरी काढली तरी जी स्ट्रिंगवरचं ए शार्प प्रेस होतोय, राईट? अँड इकडे वाजवतो मी, व्यवस्थित साऊंड करेल, राईट? सो मला मिळतोय मायनर सेवन्थ कॉर्ड. नेक्स्ट कॉर्ड टाईप मायनर नाइन्थ. मायनर नाइन्थ कसं पकडू शकतोय? वन फ्लॅट थर्ड फाईव्ह फ्लॅट सेवन अँड नाईन, इतकं मोठं फंक्शन आहे. पण अगदी व्यवस्थित बघितलं तर रेग्युलर मायनर कॉर्ड फ्लॅट सेवन अँड नाइन्थ. जसं मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही जी नोट सॅक्रिफाईस करू शकता ती फिफ्थ नोट नेहमी सॅक्रिफाईस केली तरी चालते, त्याच्यामुळे मायनर नाइन्थ असा होऊ शकतोय. वन हवा, ऑफकोर्स रूट नोट पाहिजेच कॉर्डमध्ये. देन हवा आहे मला फ्लॅट थर्ड, राईट? तो इथं आहे. देन मला हवा आहे फ्लॅट सेवन विच इज ए शार्प, तो इथं मिळतोय जी स्ट्रिंगवरती. आणि नाइन्थ डिग्री म्हणजेच वरच्या ऑक्टेवचा रे म्हणजेच डी नोट, राईट? सारे रम पधनी सारे 1 2 3 4 5 6 7 8 9. सो मला डी नोट हवा आहे. सो ओवरऑल मला नोट्स किती पाहिजेत? सी, डी शार्प और ई फ्लॅट, देन ए शार्प अँड डी. सो मी जरा असं फिंगर्स आता वेगळ्या बनवल्या अशा की मला हे सगळं एकत्रित पकडता येतं. मायनर नाइन्थ कॉर्ड, राईट? सो अशा पद्धतीने कॉर्ड स्वतः बिल्ट करायला शिका. सो तुमचं तुम्हाला बनवता येतील प्रत्येक वेळी, राईट? कॉर्ड बुक घेऊन सगळं कॉर्ड एकत्रित शिकण्याची विशेष गरज पडणार नाही कधी, ओके? कॉर्ड फॉर्म्युलाज इझिली इंटरनेटवरती अवेलेबल आहेत, स्वतः बनवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला स्केल्स यायला पाहिजेत आणि फ्रेटबोर्डवरती नोट्स कुठल्या कुठं आहेत हेही माहीत पाहिजे. पण त्याला वेळ द्या, त्याचा फायदा होईलच तुम्हाला ऑफकोर्स, की फ्रेटबोर्डवरती नोट्स कुठं कुठं कशा असतात. हळूहळू पाठ करायला सुरू करा. त्याच्याही बरेच ट्रिक व्हिडिओज आहेत की नोट्स कशा लक्षात ठेवायच्या गिटारच्या फ्रेटवरती फ्रेटबोर्डवरच्या, ते बघू शकता काही व्हिडिओज. ऑर सिम्पली एखादा चार्ट काही दिवस फ्रेटबोर्डचे डायग्राम घ्या ज्याच्यामध्ये सगळे नोट्स लिहिलेले आहेत, आणि तो चार्ट समोर ठेवून प्रॅक्टिस करा तरी चालतं, ओके? सो दिस इज हाऊ वी कन्स्ट्रक्ट ऑल टाईप्स ऑफ कॉर्ड्स. खूप कमी कॉर्ड्स सध्या मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. कॉर्ड टाईप्स बरेच आहेत. तुम्हाला बेसिकली फॉर्म्युला आला की तुम्ही कुठल्याही प्रकारची कॉर्ड स्वतः नेहमी बनवू शकताच, ओके? फॉर्म्युले लक्षात ठेवणं मग त्यासाठी आवश्यक होईल. बट स्टील तुम्हाला सवयीने ते जमायला लागेल आणि खूप सोप्या पद्धतीने ते करता येऊ शकतं ग्रॅज्युअली, ओके? बाय. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.